थेटच विचारतोय की तुला हसू जत्रा सोडून का जावं असं वाटलं, एवढा सेट फॉर्मॅट होता, सगळं छान होतं आणि लोक तुला ॲप्रिशिएट करत होते. नाही नाही, ते सगळंच छानच सुरू होतं, पण मला मी जसं सरांनी पण सांगितलं की मी पुढे दोन सिनेमांसाठी मला थांबायचं होतं पुन्हा, आणि मग ती त्यांना वारंवार ॲडजस्टमेंट होती, शिवाय मला जरा प्रकृती माझं मला आजही ती तक्रार आहे थोडा, तर त्यासाठी मी ती जी सुट्टी घेतली ती नंतर कायमचीच. नंतर मी जे फू बाय फूला मी केलं ते माझं एक फोकचा एक राहिला होता एक प्रकार, जो आधी वर्क नव्हता झाला, तो मी ते आमच्या आशिष सरांशी बोललो की एक तेवढंच राहिलं माझं स्किट त्याच्यातलं, मग मला करायचं असं तेवढं होऊ शकलं तर ते एक त्यांनी सांगितलं की छोटं शेड्यूल आपण करूच शकतो, तर ते असं सगळं, मग त्याला एक सिक्वेन्स आहेच अर्थात, ते सगळं आहे, सगळं जागच्या जागी छानच आहे, आणि ते माझ्यासाठी तेवढंच गरजेचं आहे, त्यामुळे मी त्यातून शिकत जातो एवढं खरं आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.